नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियाश्टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी या पुस्तकातील मराठी बालभारती इयत्ता तिसरी या विषयातील मुग्धा लिहू लागली याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. पान नंबर आहे 23. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण पाहू मुग्धा लिहू लागली याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. त्याआधी आपण शब्दार्थ पाहू. नित्य म्हणजे नियमित किंवा दररोज. अभिनय म्हणजे हावभाव करून मनातला भाव व्यक्त करणे, याला अभिनय म्हणतात. दैनिक, दैनिक म्हणजे येथे रोज प्रसिद्ध होणारे. मासिक, दर महिन्याला प्रसिद्ध होणारे. घुम्या अबोल म्हणजे कमी बोलणारा. परिवर्तन म्हणजे बदल. संकल्प करणे म्हणजे निश्चय करणे, ठरवणे. सुसंवाद म्हणजे चांगली चर्चा. आता पाऊस स्वाध्याय. प्रश्न एक, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ, मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता? मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता. आ, समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते? आठवा पाहू, प्रमुख पाहुणे प्रसिद्ध लेखक आले होते. ई, बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले, काय दिले होते? तर शोधू आपण. नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी दिली होती. नवीन वर्षाची डायरी दिली होती बाबांनी. ई, मुग्धाला आपली चूक का कळू लागली? मुग्धा आपल्या डायरीमध्ये आवडणारी गोष्ट, मनासारखी किंवा मनाविरुद्ध झालेली गोष्ट ती कागदावर लिहू लागली, त्यामुळे तिला आपली चूक कळू लागली. समजलं? प्रश्न दोन, कोण कोणास म्हणाले पाहू. अ, चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावले पण ती जास्त बोलत नाही, असे बाई आईला म्हणाल्या. दो, आ, मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता. तर हे कोण बोलत होते? लेखक सर्व मुलांना होते. ई, हा घोम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय. तर हे कोण कोणाला म्हणाले पाहू आपण इथे. माझे काका एकदा म्हणाले हा घोम्या मुलगा चांगलाच बोलू लागला, म्हणजे लेखकाचे काका लेखकाला म्हणाले. ई, आणि मी एक साहित्यिक झालो. लेखक सर्व मुलांना म्हणू लागले. प्रश्न टी, कंसात दिलेल्या शब्दापैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा. तर कंसामध्ये संकल्प, अबोल, परिवर्तन, मुग्ध, मनाशी, गमती जमती हे शब्द दिलेले आहेत. हे तुम्ही रिकाम्या जागी भरायचे आहेत. अ, पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या सांगितल्या गमती जमती. तर इथे आपण गमती जमती लिहू. त्यानंतर आ, बोलण्यानं लिहिण्यानं वाचण्यानं माझ्या टिंबाटिंबा घडत गेला. तर कंसामध्ये पहा काय घडत गेले, बदल किंवा परिवर्तन. परिवर्तन हा शब्द धड्यामध्ये आलेला आहे, त्यामुळे परिवर्तन लिहू. ई, त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी टिंबटिंब झाली, मुग्ध झाली. ई, मुग्धाने टिंबटिंबा पक्के ठरवले नवीन वर्षाचा केला. मुग्धाने मनाशी, इथे पहा, मनाशी पक्के ठरवले नवीन वर्षाचा संकल्प केला. मुग्धाची टिंबटिंब कळी फुलायला लागली, मुग्धाची टिंबटिंब कळी फुलायला लागली. अबोल कळी, त्यामुळे रिकाम्या जागी अबोल हा शब्द येणार. खारील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा. जसा गमती जमती हा शब्द आहे, तसेच बारीक सारीक, जिकडे तिकडे, काटे कुटे, दगड धोंडे, चढ उतार, पाला पाचोळा. इथे आपण पुन्हा वाचू. बारीक सारीक, जिकडे तिकडे, काटे कुटे, दगड धोंडे, चढ उतार, पाला पाचोळा. प्रश्न पाच, खालील शब्दाच्या सुरुवातीला कंसात दिलेले योग्य अक्षर किंवा शब्द लावून नवीन शब्द तयार करा. जसे की उदाहरणार्थ बोल, अबोल. कंसामध्ये सु, गैर, अ ही अक्षरे दिलेली आहेत. अ, संवाद. आ, हजर. ई, न्याय. आता या शब्दांना आपण
कंसातील शब्द सुरुवातीला लावून शब्द तयार करू. संवादच्या ठिकाणी सुसंवाद, हजर च्या अगोदर गैर लावून गैरहजर हा शब्द तयार झाला. ई न्यायच्या अगोदर आपण अन्याय हे अक्षर लावल्यानंतर अन्याय हा शब्द तयार झाला. कोणते शब्द तयार झाले नवीन? सुसंवाद, गैरहजर आणि अन्याय. आता आपण प्रश्न 6 पाहू. एका शब्दाला दोन वेगवेगळी अक्षरे लावली की दोन वेगवेगळे शब्द तयार होतात होऊ शकतात. त्यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो. उदाहरणार्थ संवाद या शब्दापासून सुसंवाद आणि विसंवाद असे दोन अर्थाचे शब्द विरुद्ध अर्थाचे शब्द बनू शकतात. आता खालील शब्दांना वेगवेगळी अक्षरे लावून विरुद्ध अर्थाचे शब्द तयार करा. त्यासाठी सु आणि को ही अक्षरे वापरा. अ स्पष्टला अस्पष्ट सुस्पष्ट. प्रसिद्ध या ठिकाणी आपण सुप्रसिद्ध. इथे सु हे अक्षर लावलेलं आहे, या ठिकाणी को हे अक्षर लावलेलं आहे. सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध. आता इथे योग्य योग्यसाठी अयोग्य आणि सुयोग्य असे शब्द तयार होतात. योग्यपासून अयोग्य आणि सुयोग्य हे शब्द तयार झाले. स्पष्ट अस्पष्ट, सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध, अयोग्य सुयोग्य अशा शब्दांच्या आणखी काही जोड्या शोधण्याचा प्रयत्न करा. जसे सुसह्य असह्य, सुव्यवस्था अव्यवस्था, अशा प्रकारे अनेक शब्द आपल्याला सापडतील. प्रश्न 7. खालील जोडा अक्षरासारखे शब्द लिहा. जसे अ पक्के आ संपत्ती. पक्केसाठी आपण टक्के, संपत्तीसारखा शब्द आपत्ती असे शब्द लिहू शकतो. प्रश्न 8. खालील शब्द पारसेच लिहा. मुग्धा, बक्षीस, आमंत्रण, खुर्ची, गोष्टी, प्रसंग, परिवर्तन, शब्दसंपत्ती, नित्यक्रम, निश्चय, संकल्प, प्रोत्साहन, कौतुक, वर्णन, मैत्रिणी, मनाविरुद्ध, कल्पना, प्रसिद्ध. खालील शब्द पाहायचे आहेत आणि तुम्ही तसेच पुन्हा लिहायचे आहेत. समज बालमित्रांनो, आज आपण मुग्धा लिहू लागली. या धड्याचे पान नंबर 23 व पान नंबर 24 वरील स्वाध्याय अभ्यासला आहे. त्याचा तुम्ही सराव करायचा आहे आणि वाचन करून प्रश्नांची उत्तरे सांगायची आहेत. समजलं बालमित्रांनो?